दूद पावनासतलें अशें करून एका डिस्करेज करतात. आनी हाचो फिनॉमिनल प्रोसि हें अशें जाता परिणाम की ती आवय मातशें डिस्करेज खरेंच तिचें मागीर हळूहळू दुदय कमी जावपाक लागता आनी ती मेंटली आनी मॉरली डावन जाता. सो आय वॉन्ट युअर टेक ऑन दीस. सो बरोबर दोतोर, तो एक खूब गरजेचो प्रश्न, बिकॉज जेन्ना पळय नव जेन्ना पळय भुरगो येता पळय घरांत सगळ्यांनी पयलीं म्हणजे सुशेगाद रावप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पयलींच्या काळांत आसले अशें सगळें बिकॉज तेन्ना इतल्यो स्टडीज नाशिल्ल्यो, खबर नाशिल्लें कितें करें कितें रॉंग. आतां इतली सोशल मिडिया आसा, सो सगळ्याक सांगता की मेन थींग न्ही मदरीक स्ट्रेस दिवप आसना. जितलें दूद येता तितलें भुरग्याक पुरो आसता, बिकॉज आमी समजून घेवपाक जाय की ती 9 म्हयन्याची जर्नी, बेबी मागीर येता ती 9 म्हयने मदर ऑलरेडी रेडी जावपाक मातसो तिका टायम आसता न्ही. आनी मागीर बेबी बर्थ इज लायक अ ह्यूज प्रोसिजर, तेन्ना फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा वेळार आमी तिका बरे अशे बरे शब्द उलोवंक जाय, तूं करता तितले पुरो, येतले तुका दूद येतले. सो तितून पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट इज अ मस्ट. सो आमी तिका सदांच सांगपाक जाय, आमी सुद्दां रावंड्सांक, की तिका अजिबात डिस्करेज करप आसना, बिकॉज एनी डिस्करेजमेंट एनी स्ट्रेस वील रिड्यूस द ब्रेस्ट मिल्क. ते ब्रेस्ट मिल्काचे मागीर खूब परिणाम पडटा. आतां ऑलरेडी पळय आमी पळयलें पयल्या 3 दिसांक 30 ते 40 ml दूद येतलें, तितून तिका आनीक स्ट्रेस येयलो जाल्यार आनीक कमी जातलें, तितून मागीर जावचें ना. सो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट इज अ मस्ट. एन्ड आय होप की थ्रू दीस व्हिडियो दोतोर आमी मातशें तरी अवेरनस वाडोवपाचो प्रयत्न करूं शकता. सो पयले 3 ते 4 दीस अजिबात म्हणप ना की आवयक दूद येना, आवयकूच दूद येता. आवयचें दूद जशें दोतोरान म्हटलां इज लायक अ अमृत, इट्स अ फर्स्ट वॅक्सीन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, तिका सांगप की तूं रेस्ट घे, सुशेगाद राव, येतले. तिका उठून बसपाक जायना, तुमी बेबीक धरूंक शकता, दूद एक्सप्रेस करूंक शकता. बट अजिबात मदरीक कांय नेगेटिव्ह स्टेटमेंट्स म्हणपाक जायना, बिकॉज सगळे सायकोलॉजिकली अफेक्ट जाता. बिकॉज ती ऑलरेडी इतल्या व्हडल्या प्रोसिजरांसून आयल्या, तितून आनी आमकां जर कोणी म्हटलें ना तुजे कडेन जावचेंच ना, मागीर ते आनी नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट जाता. सो मागीर आनी डिफिकल्ट जाता. सो अशा टायमार तिका बरें समजून जाता तितले हॅपी दवरपाक जाय, बिकॉज इट्स अ हॅपी मुमेंट. एक्च्युली प्रेग्नन्सी एन्ड सिझरियन इज द ओनली ऑपरेशन अशें म्हणटा आफ्टर विच दर इज हॅपीनेस. सो तेका लागून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू कीप द मदर हॅपी. मातशें मदरीच्या हितूनसुनूय चिंतपाक जाय न्ही, आनीक स्ट्रेस दिवप करेक्ट न्ही, बिकॉज मिल्क प्रोडक्शन वील गेट अफेक्टेड, कॉलेस्ट्रॉम जावपाना, दूद येवपाना, भायलें दूद दितली, प्रतिकार शक्ती कमी जातली, इन्फेक्शन चान्सीस वाडटले. सो दीस गिविंग सपोर्ट टू द मदर इज द मोस्ट एसेन्शियल. बरोबर डॉक्टर, आता तुम्ही हे सांगल्या प्रमाणे एक महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही सांगला एक तेका 30 to 40 ml इज द कॅपेसिटी, तरी पण जसे सर्व तुम्ही म्हटलं त्यामुळे एकाच एपिसोडान हे 30 ml येतले असे नाही, मे बी तेका गरज पडू शकता मे बी. सो हातून एक हाव फ्रिक्वंटली वूड यू ॲडवायज की बाबा कितक्या वेळान भुरग्याक दूध दिवप आवयन भुरग्या खातीर, हे तुम्ही कसे ॲडवायज करता तांकां? सो नाव आता सेकंड पॉइंटार येवपाक न्ही, जितले पळय मदर जितले वेळा दूध दिवपाक ट्राय करतली तितले मिल्क प्रोडक्शन वाडटले. नॉट नेसेसरी 30 इज द मिनिमम. सो जितले बेबीक जाय तितले येतले, बट बाय day 2 day 3 जशी ती बेबीक लागीं धरतली, बेबीचो वास येतलो, जेन्ना ब्रेस्ट फीड करता तेन्ना स्किन टू स्किन कॉन्टेक्ट जाता, मदर बेबी बॉन्डींग वाडटा, इमोशनल बॉन्डींग वाडटा, तशें बिकॉज ऑफ द हॉर्मोनल सिक्रिशन ऑक्सिटोसीन प्रोलॅक्टीन जशें वाडटा तशें मिल्क सिक्रिशनूय वाडत वता. सो आयडियली पयल्या 4-5 दिसांक एवरी 2 hourly करपाक जाय, मिनिमम 10 to 12 times पयल्या 4 दिसांक गरजेचे, बिकॉज जितली तुमी करतली तितले चड येतले. अशें न्ही की 30 ml येतले. सो ओवर द डेज वाडटले, पयली दिसा मातशें कमी येतले, आनी जितले फीड करतली हॅपी हॉर्मोन्स म्हणटा ऑक्सिटोसीन प्रोलॅक्टीन जितले जातले तितले मिल्क प्रोडक्शन वाडटा. बरोबर.